फैसिलिटी म्हणून समोरच्या बाजूला आपल्याला एक विनंती थांबा मिळणार आहे, तर ते आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले आणि आपल्या शाळेच्या सोयीची अशी व्यवस्था त्यांनी केली त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानतो, धन्यवाद। यामध्ये 10व्या क्रमांकाच्या संघाची चिठ्ठी निघालेली आहे आणि या संघातील ए बाजू जे असेल त्या विद्यार्थ्यांनी विषयाच्या अनुकूल बाजूने बोलायचं आहे। तर सर्वप्रथम या ठिकाणी 10A 10A हा स्पर्धक येईल आणि आपल्या विषयाच्या अनुकूल बाजूने बोलेल। सर्व स्पर्धकांना परत एकदा सूचना आहे की आपला विषय मांडताना 5 मिनिटांनंतर एक इशारा बेल होईल आणि 7 मिनिटांनंतर अंतिम बेल होईल। 5 मिनिटाची बेल झाल्यानंतर स्पर्धकांनी 7 मिनिटापर्यंत आपलं भाषणाचं कन्क्लुजन करायचं आहे, निष्कर्षाप्रत यायचं आहे आणि 7 मिनिटांनंतर भाषण संपवायचं आहे। स्पर्धकांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची। हास्यांचा मार्ग तो प्रगतीचा आनंददायी चमत्कारांचा आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजनवर्ग व इथे जमलेल्या माझ्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बीट द प्लास्टिक पोल्युशन हे घोषवाक्य आपण दरवर्षी 5 जून पर्यावरण दिनी ऐकत असतो। झाडे, पान, फळे, फुले, कीटक, प्राणी, पक्षी इत्यादींसोबत आपण आश्चर्यकारकरित्या जोडले गेलो आहोत। जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गाचे गूढ आहे। वसुंधरा दिन असो की पर्यावरण दिन, पर्यावरणीय चळवळीच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात पर्यावरणाला ग्रासणाऱ्या विविध समस्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचा फोडली जाते व त्याचे निराकरण करण्यासाठी विज्ञान सतत प्रयत्नशील असते। एक काळ असा होता जेव्हा हे संपूर्ण निसर्ग, हे संपूर्ण जग मानवासाठी एक कोडे होते। अग्नी वर्षा हिमवर्षा यांपासून तो त्रस्त होत असे, भयभीत होत असे। निसर्ग ही त्याच्या केवळ श्रद्धेची पूजेची बाब होती, पण जेव्हा आधुनिक विज्ञानाचा जन्म झाला तेव्हा ही परिस्थिती झपाट्याने बदलली। मानवाने निसर्गाच्या नियम माहीत करून घेतले व तो आजूबाजूच्या परिस्थितीला निसर्गाला वाकू लागला। तसेच मानवाला रोगराईची कारणे कळली तेव्हा तो दीर्घायुषी झाला, तर लोकसंख्या वाढीची कारणे कळल्यानंतर त्यावर आळा घालण्यासाठी त्याने शस्त्रक्रियेचा शोध लावला। निसर्गावर केलेली केवढी मोठी मात आहे। अपारंपरिक ऊर्जा स्रोते म्हणजेच पेट्रोल, डिझेल, केरोसिन इत्यादी इंधने यांचा बेसुमार वापर सुरू असल्या कारणाने ती कधी ना कधी संपणार यात काही शंकाच नाही। तसेच यामुळे प्रदूषण देखील होत आहे, म्हणून विज्ञानाने विजेवर चालणाऱ्या गाडीचा शोध लावला। पण दुष्काळ पडल्यानंतर वीज निर्मिती तरी कशी होणार हा प्रश्न पडल्यामुळे विज्ञानाने मानवी मलमूत्रावर चालणारी बायोबग या गाडीचा शोध लावला। तसेच सोयाबीन पासून मिळणाऱ्या इंधनावर चालणारी बोल्वो ही गाडी सुद्धा विज्ञानामुळेच अस्तित्वात आली। शिवाय सौर चूल, सौर तापक इत्यादी इंधनाला पर्याय विज्ञानामुळेच तर निघालेत की। जेव्हा केरळला अतिवृष्टी झाली होती तेव्हा कोण आलं होतं मदत करायला? देव की देवरूपी विज्ञान। अनेक लोक असे म्हणतात की विज्ञानामुळेच प्रदूषण झाले, विज्ञानामुळेच पर्यावरणाचे संतुलन बिघडले, पण असं म्हणण्यापेक्षा मानवाच्या अतिरेकामुळे हे सर्व घडले हे म्हणणं बरोबर नाही का? खरं तर मानवानेच निसर्गाचे चक्र बिघडवले। विज्ञानाने आपल्या संरक्षणासाठी बनवलेल्या अणुशक्तीचा वापर मानवाने क्रूरपणे युद्धासाठी केला। वनाची व वन्यजीवांची कत्तल करून पर्यावरणाचे संतुलन बिघडवले। ज्या सोनोग्राफीच्या क्रांतिकारी शोधानंतर आपण अनेक रोगांवर प्रतिबंध मिळवू शकलो याच तंत्राचा वापर स्त्रीभ्रूण हत्येसारख्या अमानुष कृत्यांमध्ये केला जात आहे आणि याला विज्ञानाला कारणीभूत ठरवलं जातं हे अत्यंत चुकीचं आहे। अधिराज्य गाजवणे हे तर प्रत्येकाचे स्वप्न असते, पण त्यासाठी विज्ञानाचा स्वार्थीपणाने उपयोग होत आहे। विज्ञानाने मानवाच्या प्रत्येक गरजेला साथ दिली व देत राहणार आहे। विज्ञान हे देवाने दिलेले वरदानच आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल। विज्ञान हे कल्पवृक्षाप्रमाणे आहे। या झाडाखाली बसून आपण आपल्या नाशाची होळी खेळण्यासाठी शस्त्र तयार करू शकतो, त्याच
त्याचप्रमाणे याच झाडाखाली बसून आपण संशोधनातून विकासाचे बीजारोपण देखील करू शकतो. विज्ञानाचा कोणत्या बाजूने उपयोग करायचा हे आपल्या वृत्तीवर अवलंबून असते. म्हणूनच मी म्हणू इच्छिते, विज्ञाना विज्ञाना रंग कसा रे तुझा, विज्ञाना विज्ञाना रंग कसा रे तुझा, तुमच्या डोक्यातील विचार जसा, तुमच्या डोक्यातील विचार जसा. कृषी क्षेत्रातील प्रगती पाहता आपल्याला जय जवान जय किसान जय विज्ञान असेच म्हणावे लागेल. कारण पावसाची कमतरता असून देखील आपल्याला दुहेरी पिके मिळण्याची हमखास खात्री आहे. तसेच बंधारे कालवे यांमुळे शेती करणे देखील सुलभ झाले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी विज्ञानाने अंतराळात एक उपग्रह पाठवलेला आहे, जो की दररोज पृथ्वीचे छायाचित्र पाठवतो, ज्याच्या मदतीने आपल्याला पर्यावरणाचा तसेच महासागराचा अभ्यास करणे शक्य होते. विज्ञान आता कोणत्या क्षेत्रात मागे राहिलेले नाही. औद्योगिकरण, आरोग्य, शिक्षण या सर्वांमध्ये त्याने प्रगती केलेली आहे. याच प्रगतीमुळे आपल्या जग जवळ आले आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल. एकंदरीत विचार करता मानव जेथे पोहोचू शकला नाही तेथे विज्ञान पोहोचले आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल. म्हणून मी म्हणू इच्छिते, विज्ञानास घेऊन संगे फेडा निसर्ग ऋण, विज्ञानास घेऊन संगे फेडा निसर्ग ऋण, पण विज्ञानाचे शोध वापरा जपून, पण विज्ञानाचे शोध वापरा जपून. या सर्व कारणांमुळे मला असे वाटते की पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थ आहे म्हणजे आहे. धन्यवाद. उच्च गुरुजन वर्ग, येथे जमलेले परीक्षकगण व सर्व स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, मी पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थ नाही या बाजूने माझे मत मांडणार आहे. पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या सजीवांचे नैसर्गिक रीतीने संवर्धन होणे आणि त्याचबरोबर निर्जीव वस्तूंचे व्यवस्थापन होणे म्हणजे पर्यावरण. सजीव व निर्जीव यांना पोषक परिस्थिती मानवी प्रयत्नातून राखणे म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखणे. मानवाच्या स्वार्थी कृत्यामुळे आपल्या सभोवतालचे वातावरण सतत बदलत असते. मनुष्याला जगण्यासाठी पोषक परिस्थिती उपलब्ध नसणे म्हणजे पर्यावरणाचे संतुलन बिघडणे. यथा चंद्र विना रात्री ही कमलेन सरोवरम, तथा न शोभते जीवो विना धर्मेन सर्वदा, म्हणजेच चंद्राशिवाय रात्रीला शोभा नाही, कमळाशिवाय सरोवराला शोभा नाही, त्याचप्रमाणे मानवता हा धर्म असल्याशिवाय जीवनाला शोभा नाही. याप्रमाणेच विज्ञान व मानवी जीवन हे एकमेकांवर अवलंबून आहेत. निसर्ग म्हणजे पर्यावरणाचे घड्याळ जे अविरत चालूच असते. प्रकृतीतील पंचमहाभूतांची, अणुपरमाणूंची, विविध ऊर्जा लहरींची परस्पर क्रिया सातत्याने घडत असते, त्यालाच आपण पर्यावरणातील बदल असे म्हणतो. विज्ञान आणि हवामानातील बदल किंबहुना पर्यावरणातील बदल समजणे जटिल आहे. मानवाला जगण्यासाठी जसे अन्न, वस्त्र, निवारा गरजेचे आहे, त्याचप्रमाणे त्याला श्वसनासाठी वातावरणातील हवा देखील तितकीच अत्यावश्यक आहे. विज्ञानाने किंवा अन्य क्षेत्राने कितीही प्रगती केली असली तरी एखाद्या सुप्त शक्तीवर, संकल्पनेवर थोडी का होईना श्रद्धा, विश्वास असतोच. हवामानातील चढ उतार, वातावरणातील फरक यामुळे पृथ्वीच्या प्रणालीतील इतर जैविक, रासायनिक आणि भौगोलिक घटकांचा परस्पर संवाद होत असतो, ज्यात मानवी प्रयोगामुळे, त्याच्या वागणुकीमुळे पर्यावरणातील समस्या वाढत आहेत. हवामान, जलप्रदूषण, कचरा प्रदूषण, रासायनिक धोके, काही भागात पाण्याची कमतरता तर काही भागात पूर परिस्थिती, यामुळे निर्माण होणारे प्रदूषण व जैवविविधतेचे नुकसान म्हणून मानवासमोर भस्मासुरासारखी उभी राहिलेली समस्या म्हणजे पर्यावरण बदलांची आव्हाने. पर्यावरण बदलाची काही गंभीर व धोकादायक आव्हाने: तापमान वाढीमुळे सतत गर्मी होणे, अंगाची लाही लाही होणे, उन्हात बाहेर जाणे नकोसे वाटणे. यावर जरी विज्ञानाने उपाय म्हणून पंखा, AC, कूलर, फ्रीज अशा विविध सोयी दिल्या असल्या तरी तापमान वाढीच्या आव्हानासमोर विज्ञान समर्थ दिसून येत नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फाचे डोंगर वितळून समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे, त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. पर्यावरणातील बदलांमुळे होणारी ढगफुटी, अतिवृष्टीसुद्धा घातक ठरत आहे. अशा या महाकाय महापुरासमोर, जलप्रकोपासमोर मानवच काय, मानवनिर्मित मोठमोठे बंगले, इमारती, विविध वाहनेसुद्धा वाहून गेल्याची उदाहरणे पाहायला मिळतात. पर्यावरणातील बदलांच्या या आव्हानासमोर विज्ञानाने केलेली प्रगती कुचकामी आहे असेच म्हणणे योग्य ठरेल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे मागील 2 दशकांपासून वायू प्रदूषण वाढले आहे, ज्यात कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड यांची घनता वाढली आहे. मी ऐकल्याप्रमाणे
अनेक लोक असे म्हणतात की विज्ञानाने विविध वाहने फ्रीज यांचे शोध लावले व त्यामुळे मानवी जीवन सोपे व सुखकारी झाले, पण हे अत्यंत चुकीचे आहे कारण की त्यातूनच होणाऱ्या प्रदूषणामुळे ओझोन थरात दिवसेंदिवस घट होत चाललेली आहे। जर उन्हाची तीव्रता 42 डिग्रीपर्यंत वाढली तर मानव ती सहनच करू शकत नाही, पण येत्या काळात उन्हाची तीव्रता 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाईल असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे। ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनामुळे अनेक दुष्परिणाम होत आहेत। पर्यावरणातील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या म्हणजे भूकंप, चक्रीवादळ, ज्वालामुखी उद्रेक, आम्लवर्षा, तुफानी गारांचा पाऊस इत्यादी। यामुळे उद्भवणारे विविध आजार रोगराई म्हणजे कॅन्सर, किडनी फेल्युअर, हार्ट अटॅक, त्वचेचे विकार अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील की पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थ नाही। विज्ञानाने अनेक शोध लावले, याचेच एक उदाहरण म्हणजे अणू। अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब सोडला होता, त्यामुळे तेथे खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली, तेथील पर्यावरणाचे संतुलन देखील बिघडले। एवढेच नाही तर पुढील 2 पिढ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले। यावरून आपल्याला समजते की पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान कसे समर्थ नाही। याचीच काही उदाहरणे म्हणजे भारतीय किनारपट्टीला आलेली सुनामी, ढगफुटीमुळे झालेली माळीण गावासारखी दुर्घटना, नुकताच कोल्हापूर सांगली येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परिस्थिती, लातूरच्या किल्लारीसारखा भूकंप, केदारनाथसारखी पूर परिस्थिती, मारिया या चक्रीवादळामुळे अमेरिकेतील पोर्टोरिकोमध्ये जवळजवळ 3000 लोक मृत्युमुखी पडले अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील। विज्ञानाने अनेक शोध लावले। नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे। मानवी गरजा व त्या गरजेपोटी लावले गेलेले शोध व त्यातून झालेली प्रगती, म्हणूनच आपण आज तापमानाचा, हवामानाचा, थंडीचा, भूकंपाचा अंदाज किंवा पूर्वकल्पना घेऊन आपापल्या परीने सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत असतो। विज्ञानाने जरी पंखा, AC, विविध वाहने दिले असले तरी नैसर्गिक प्रकोपासमोर त्या शून्यच आहेत। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण सर्वांनी म्हटलं पाहिजे, नका करू तुझं माझं, नका करू तुझं माझं, पर्यावरण आहे सर्वांचं, पर्यावरण वाचेल तर प्राण वाचेल। अशा रीतीने सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रणालींचे आणि पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थ नाही म्हणजे नाही। धन्यवाद। संघ क्रमांक 14 ते प्रथम बोलणारा विद्यार्थी आहे, स्पर्धक आहे A14। पर्यावरणाचा करू विकास तेव्हाच होईल आपल्या देशाचा विकास। विज्ञानाची धरुकास, विज्ञानाची धरुकास, पर्यावरणाचा होईल विकास तेव्हाच होईल आपल्या देशाचा विकास। जय जवान जय किसानचा नारा देऊन साऱ्या शेतकऱ्याच्या घामाची आणि जवानाच्या कामाची जाणीव करून दिली, ते म्हणजे माझ्या भारताची पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारश्रेणीवर वाटचाल करणाऱ्या व ज्ञानाच्या या भरत्या अंगणात हातात लेखणी घेऊन बसलेले सुज्ञ व तज्ज्ञ परीक्षकवाद व माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज आपला विषय आहे की पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थ आहे अथवा नाही। तर मी माझे मत या विषयावर मांडणार आहे की पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थ आहे आणि असणारच। मित्रांनो, आपणा सर्वांना तर माहीतच आहे की कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरामध्ये गेल्या पावसाळ्यामध्ये नदीला महापूर आला होता। त्या महापुरामध्ये जर जपानसारखे यंत्र वापरले असते तर माझ्या कित्येक निष्पापांचा बळी गेला नसता। जपानने तर विज्ञानाच्या जोरावर असे यंत्र तयार केले आहे की त्या यंत्राद्वारे पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे सोपे झाले आहे आणि तेही जमिनीखालील मार्गाने, म्हणजेच भूजल मार्गाने। मग सांगा ना मित्रांनो, अशा ठिकाणी विज्ञान समर्थ नाही का? आपल्या भारतासारख्या महान देशाने तर आपला शत्रू देश पाकिस्तान याच्यावर हल्ले चढवण्यासाठी व लक्ष देण्यासाठी एक यंत्र अवकाशात सोडले आहे। त्या यंत्राची खासियत अशी की ते कितीही दूरची वस्तू किंवा माणूस यांना स्पष्टपणे दाखवू शकतं। मग सांगा ना, अशा ठिकाणी विज्ञान सक्षम नाही का? आणि असे यंत्र आणखी जगात कोणत्याही देशात विकसित झालेले नाही, येथेही माझं विज्ञान समर्थ आहे। आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट आहे, जर का हीच लाईट नसती तर काय झालं असतं हे तर आपल्याला सांगण्याची गरजच नाही। एक दिवस किंवा रात्र लाईट गेली तर काय हाल होतात हे तर आपल्याला आपणा सर्वांना माहीतच आहे। त्यामुळे हीच लाईट निर्मिती, हीच वीज निर्मिती फक्त आणि फक्त विज्ञानामुळे झाली। मग सांगा ना, अशा ठिकाणी विज्ञान समर्थ नाही का? अशा ठिकाणी विज्ञान समर्थ आहे, होते आणि असणारच। आता आपल्या सजीव सृष्टीतील श्रोत्यांना शिकण्यासाठी वही व पुस्तकांची गरज असते। मग याच वही व पुस्तकांची कागद कशी तयार झाली असावेत हो?
तर कागद निर्मिती कशी होते, छोट्या छोट्या लाकडांचे तुकडे घेऊन त्यांचा भुसार तयार केल्यानंतर त्यांच्यामध्ये रंगद्रव्य मिसळले की त्यांचा लगदा तयार होतो, आणि तोच लगदा रोलर्स मिशनने लाटल्यानंतर त्यांचा कागद तयार होतो. कागद निर्मिती अशी होते. कागद निर्मितीला सुद्धा विज्ञानच समर्थ आहे. झाडावरून जर एखादं फळ खाली पडलं, ते खालीच का बरं पडतं, वरच का जात नाही, किंवा मनुष्याने मारलेली उडी तो तसा तरंगतच का जात नाही, तो खालीच का येतो, किंवा आपण फेकलेला बल लावून बॉल तो विशिष्ट अंतरावर वर जाऊन लगेच खालीच का येतो, तसाच वरच का जात नाही. तर आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, आणि याच गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकातच लावला. म्हणून मला म्हणावं असं वाटतं की पर्यावरणातील बदलांचे आवाहन पेलण्यास विज्ञान समर्थ आहे आणि असावंच लागेल. मित्रांनो, विज्ञान हा तर सजीव सृष्टीचा मित्रच झाला आहे. लेख वाचवा, लेख शिकवा या आंदोलनातूनच मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी हे घोषवाक्य तयार झाले. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी हे घोषवाक्य तयार झाले. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची क्षमता स्त्रियांमध्ये फक्त आणि फक्त विज्ञानामुळेच आली आहे, आणि याला विज्ञानच समर्थ आहे. विज्ञानातील हा सर्वात मोठा बदल मानला जातो. आताच्या आधुनिक काळामध्ये तर प्रत्येक मुलगी मुलाला मागे ठेवून पुढे जात आहे. प्रत्येक उच्च स्थानावर उच्च ठिकाणांवर मुलीच आहेत. अगदी घरकामापासून ते पंतप्रधान होईपर्यंत कोणत्या ठिकाणावर मुली नाहीत, तर प्रत्येक ठिकाणांवर मुलीच आहेत. उदाहरणार्थ डॉक्टर, इंजिनियर, पायलट, आमदार, खासदार, पंतप्रधान यांसारख्या पदांवर मुलीच आहेत. मग सांगा ना, मुलींना पुढे जाण्याची जिद्द ही फक्त आणि फक्त विज्ञानामुळेच प्राप्त झाली आहे. जसा जपान देश विज्ञानाच्या जोरावर पुढे गेला, तसा आपला भारत देश सुद्धा विज्ञानाच्या जोरावर पुढे जायला पाहिजे. जर पहिल्या काळी एखाद्याचं दुखायलं तर त्याला वैद्याकडे जाण्यासाठी म्हणजेच डॉक्टरांकडे जाण्यासाठी पायाने चालत किंवा बैलगाडीने जावे लागत असे. परंतु आताच्या आधुनिक काळामध्ये तर सायकल, मोटरसायकल, जीप, कार, ॲटो, बस, विमान, हेलिकॉप्टर आणि रुग्णवाहिका, मेट्रो यांसारख्या साधनांची निर्मिती झाली. मग सांगा ना, या साधनांचे टायर्स कसे बनले असावेत, या वाहनांचे टायर्स कसे बनले असावेत. तर चार्लस गुडेयरच्या हातून एकदा रबर व गंधक यांचे मिश्रण पेटत्या स्टोववर पडले होते, आणि स्टोव विझल्यानंतर ते इतके टणक रबर तयार झाले की खूपच टणक, आणि त्याच टणक रबराला चार्लस गुडेयर या शास्त्रज्ञाने गोलाकार देऊन त्यांचे टायर्स तयार केले, आणि याच टणक रबरी टायर्समुळे आपल्या दळणवळणात क्रांती घडून आली आहे. म्हणून तर मी म्हणते की पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थ आहे आणि असणारच. विषयाचे भान न ठेवता विषय सोडून बोलणे हा कायद्याने गुन्हा आहे. आताच माझी एक मैत्रीण म्हणाली की पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थ नाही, पण मला तिला कळकळून सांगावंसं वाटतं, आवर्जून सांगावंसं वाटतं की पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थ आहे आणि असावंच लागेल. अरे माझं तेच खरं म्हणण्यापेक्षा खरं तेच माझं म्हणा, माझं तेच खरं म्हणण्यापेक्षा खरं तेच माझं म्हणा. आपल्या भारत देशाची परिस्थिती तर अशी झाली आहे की रावणापुढे वाचली गीतानी रावण म्हणतोय कालचाच गोंधळ बरा होता. याला असं म्हणता येईल की खोटं बोल पण रेटून बोल, आणि तेही अयोग्य विषयावर. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, नील आर्मस्ट्रॉंग या शास्त्रज्ञाने चंद्रावर पहिला पाऊल ठेवला होता, आणि अंतराळात पहिला पाऊल युरी गागारिन यांनी ठेवला होता, आणि आपल्या भारताचे चंद्रावर जाण्याचे स्वप्न हे देखील चंद्रयान सोडून पूर्ण झाले होते, आणि मंगळ ग्रहावर जाण्याचे स्वप्न देखील येणाऱ्या पुढील काळामध्ये पूर्ण होईल असा माझा ठाम विश्वास आहे. विश्वासच आहे, आणि अंतराळात जाणे हेही फक्त आणि फक्त विज्ञानामुळेच सक्षम झाले आहे. आणि म्हणून तर मी म्हणते की पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थ होते, आहे आणि असणारच. जाता जाता मी माझ्या कठोर शब्दांतून तुम्हाला एवढे सांगते की विज्ञान आणि पर्यावरण आहे दोघे मित्र, मग सांगा ना हो तुम्ही का जमून देत नाही त्यांचे सूत्र, एवढेच बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते आणि माझी जागा घेते. धन्यवाद. विज्ञानांचे तंत्र साठ संकटांशी पाडली गाठ, आणि म्हणूनच पर्यावरणाची लागली वाट, ज्यांच्यामुळे मी आज येथे उभी आहे, ज्यांच्यामुळे माझ्यासारख्या अनेक मुलींच्या शिक्षणाची दारे खुली झाली असे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांना मी प्रथम वंदन करते आणि मी माझ्या विषयाकडे वळते. मित्रांनो, विषय तर आपल्या सर्वांचा ओळखीचाच आहे. विषय आहे पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास हे विज्ञान समर्थ आहे अथवा नाही. पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थ आहे आणि असणारच हे ठामपणे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे. आपल्याला अनेक तज्ञांनी सल्ले दिले.
दिले आहेत, परंतु या मानवजातीचा स्वार्थ आणि लोभ कमी होत नाहीये आणि याच मनुष्याने स्वतःच्या लोभापायी असे काही विज्ञानाचे आविष्कार तयार केले आहेत की ते पाणी, जंगल, भूमी यांमध्ये विष बनून राहत आहेत। पृथ्वीवरच्या जनावरांच्या प्राण्यांचं मृत्यूचं कारण आणि जलचरांच्या देखील मृत्यूचं कारण हे फक्त आणि फक्त विज्ञानच आहे आणि याच विज्ञानाने फक्त पृथ्वीवरच स्तोम माजवला नसून पृथ्वी ग्रहाच्या बाहेर देखील नुसता कचराच करून टाकलेला आहे आणि याच विज्ञानाची निर्मिती करणारा दुसरा तिसरा कोणी नसून फक्त मानवच आहे। म्हणूनच याच मानवाला पृथ्वी तलावरील सर्वात स्वार्थी सजीव म्हटलं तरी हरकत नाही। आपल्या भारताला नद्यांचा देश म्हणून ओळखलं जातं, परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे यातील 70% नद्या या विज्ञानाच्या आविष्कारामुळेच दूषित होऊन गेलेल्या आहेत आणि या नद्या दूषित कशा होत आहेत याचे एक साधं उदाहरण घ्या। गेल्या काही दिवसांखाली एक जहाज दुसऱ्या ठिकाणी समुद्र मार्गाने तेल आयात करत होती, त्यावेळी ती जहाज समुद्रातच पलटी झाली आणि सर्व तेल सागरावर तरंगू लागले। मग सांगा ना, त्या खालच्या जीवांना ऑक्सिजन कसा मिळणार? का या पृथ्वीवर राहण्याचा अधिकार फक्त मानवालाच आहे? मग या जबाबदार कोण आहे? या जबाबदार फक्त आणि फक्त विज्ञानच आहे। अहो, काही नद्या तर अगदी मरून गेलेल्या आहेत आणि काही नद्यांचे तर नुसते अस्तित्व सुद्धा टिकवणे आता अवघड झालेले आहे आणि याचाच परिणाम पर्यावरणावर होत आहे आणि या विज्ञानाने पर्यावरणाची वाटच लावून टाकलेली आहे। याच पर्यावरणामध्ये वाहने, कारखाने, कंपन्या यांचे प्रमाण वाढत आहे आणि या पर्यावरणाला हवा प्रदूषणास देखील सामोरे जावे लागत आहे। शेतकरी देखील सुपीक जमिनीमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून सुपीक जमिनीला नापीक बनवत आहे आणि म्हणजे या विज्ञानाने भोळ्या शेतकऱ्याचे देखील मनावर स्वतःचे राज्य प्रस्थापित करून टाकलेले आहे। जगातील 10 दूषित नद्यांपैकी आपल्याच भारतातील गंगा व यमुना या दोन नद्यांचा समावेश होतो आणि ही आपल्यासाठी खूप लज्जास्पद बाब आहे। आपल्याच भारतातील 29 राज्यातील 150 दूषित नद्यांपैकी 22 नद्या या आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि ही आपल्यासाठी खूप लज्जास्पद बाब आहे आणि याच महाराष्ट्रातील दूषित आणि याचाच विज्ञानाचा फटका ह्या आपल्या महाराष्ट्राला जास्त बसत आहे। आपल्याला एकमेकांना संपर्क साधण्यासाठी मोबाईलची आवश्यकता असते आणि याच सॅटेलाइटच्या आणि याच मोबाईलला सॅटेलाइटची आवश्यकता असते आणि याच सॅटेलाइटच्या जाळ्यामध्ये अडकून चिमण्यासारखे लहान लहान पक्षी मरण पावत आहेत आणि त्यांची पिलं कोमेजलेल्या तोंडांनी ओरडून ओरडून मरण पावतात आणि यामुळेच आपल्या पर्यावरणातील ऋतुचक्र अन्न साखळ्या बिघडत चाललेल्या आहेत आणि मग याचाच परिणाम आपल्या पर्यावरणाला भोगावा लागत आहे। आपल्या भारतासारख्या महान देशांनी आपल्या शत्रू देशांवर हल्ला चढवण्यासाठी आणि लक्ष ठेवण्यासाठी अनेक यंत्रे अवकाशात सोडली आणि अंतराळाचा कचरा करून टाकला। हे विज्ञान काहीही करू शकतं, परंतु एकदा बिघडलेलं पर्यावरण, एकदा बिघडलेले ऋतुचक्र आणि एकदा बिघडलेले अन्न साखळा पुन्हा ठीक करू शकत नाही। आपल्या भारतातील अतिशय दुर्मिळ असणारा भारतीय चित्ता हा नामशेष होण्याच्या वाटेवरच नसून नामशेष देखील झालेला आहे। या विज्ञानाने काय केलंय असं विचारण्यापेक्षा विज्ञानाने काय नाही केलंय असं विचारण्याची वेळ आता आपल्यावर आलेली आहे। अमेरिकेने 1945 साली नागासाकी व हिरोशिमा या दोन शहरांवर लिटल बॉय व फॅट मॅन हे दोन अणुबॉम्ब टाकले आणि क्षणार्धातच तेथे नुसता कचरा करून टाकला। तेथे अनेक लोक मरण पावले, अनेक पशु पक्षी मरण पावले। सांगा ना, काय गुन्हा केला होता त्या निष्पापांनी? हो, ते तर सोडूनच द्या, आपल्या भारतातलंच एक साधं उदाहरण घ्या। 1985 साली अमेरिकेकडून आपल्याच भारतातील भोपाळ या शहरा भोपाळ या राज्यावर चुकून वायू गळती झाली। येथेही अनेक लोक मरण पावले, अनेक पशु पक्षी मरण पावले आणि झाडे तर सोडूनच द्या, तेथे नुसती गवताची काडी सुद्धा उगवणं अवघड झालेलं आहे। आपल्याकडे मोठे मोठे महामार्ग तयार करण्यासाठी आपल्याकडच्या रस्त्याच्या बाजूची सर्व झाडे तोडून टाकली आणि याच पर्यावरणामध्ये आणखी कंपन्या, कारखाने उभा करण्यासाठी तर आपल्याकडचे डोंगर हे टकले आणि उघडे बोडकेच करून टाकलेले आहे। आपल्याला सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचवणारा ओझोन वायूचा जो थर आहे तो प्रामुख्याने आता कमी कमी होत चाललेला आहे आणि यामुळेच भविष्यामध्ये आपल्याला त्वचा रोगासारखी रोग होण्याची शक्यता आणखी वाढतच चाललेली आहे। आणि एका शहरातून मोठी मोठे मेट्रो चालवण्यासाठी आपल्याकडे तर एका रात्रीमध्ये 10,000 जास्त निधी खर्च करून एक वृक्ष तोडण्यात आले आणि या वृक्ष या विचार करा की या 10,000 रुपयांमध्ये किती वृक्ष लागवड करण्यात आली असती। म्हणजे आपण पैसे देऊनच आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत। आता याच पर्यावरणाच्या ज्या बदलामुळे जे जनावरांचे रोग आहेत ते मनुष्याला होऊ लागलेले आहेत। डुकरांचा असणारा स्वाईन फ्लू आणि कुत्र्याचा असणारा रेबीज आणि आता निघालेला नवीन कोरोना, या कोरोनाची साथ सर्वप्रथम चीनमध्ये पसरली आणि यामुळेच आपल्या पृथ्वीचा नाश होईल असे अनेक तज्ज्ञांनी सल्ले दिलेले आहेत। शेवटी जाता जाता माझी एक सोलिकित कविता मी तुमच्या समोर सादर करू इच्छिते। पर्यावरणातील बदलांचे आव्हान फारच मोठे, पर्यावरणातील बदलांचे आव्हान फारच मोठे, तेथे विज्ञानही पडते फारच छोटे, तेथे विज्ञानही पडते फारच छोटे। माझे प्रतिस्पर्धी अगदी बोलले खोटे, माझे प्रतिस्पर्धी अगदी बोलले खोटे। अहो सांगा ना, किती सांगू मी तुम्हाला विज्ञानाचे तोटे। अहो सांगा ना, किती सांगू मी तुम्हाला विज्ञानाचे
विद्यार्थी होते। एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते आणि मी माझी जागा घेते। धन्यवाद। हे आजच्या पर्यावरणातील होणाऱ्या बदलास विज्ञान हे अनुकूल विषयावर बोलणार आहे। पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे सजीव निर्जीव निसर्ग निर्मित मानव निर्मित हे सर्व घटक। मानव आणि पर्यावरणाचा सामना हा मानवाच्या निर्मितीपासूनच हो। पृथ्वी ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळी मानव आणि पृथ्वी एकत्र येऊन त्यांचं एक हिरवगार गृह निर्माण झालं। मानवाने सर्व प्राण्यांना मानवाने जेव्हा पृथ्वीवर पाऊल ठेवले होते त्यावेळी मानवाने स्वतःची बुद्धिमत्ता कार्यक्षमता कल्पनाशक्ती या सर्वांमध्ये स्वतःचे सर्वोच्च स्थान बनवलेले होते। साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करून सुखीमय समृद्धमय जीवन जगण्याचा प्रयत्न ह्या सर्वांमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली। म्हणून मी असं सांगते की उद्योगधंदे आणि कारखान्यावर जर आपले जीवन समृद्ध होत असेल तर आपण शहरापासून कारखाने आणि उद्योगधंदे लांब ठेवले पाहिजे। जसं की असं सांगितलं जातं की कारखान्याच्या शेजारी अनेक अशी हिरवीगार झाडे लावावी आणि उंच अशा चिमण्या धूर सोडणाऱ्या त्या चिमण्या अशा उंच असाव्यात। आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण जी वाहने वापरतात त्या वाहनांमध्ये कॅटलिटिक कन्व्हर्टर लावावे। त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण ही कमी होतील आणि तसेच समाजाला भासणारी ऊर्जेची गरज त्यामध्ये विज्ञानाने हरित ऊर्जा याकडे पाऊल टाकलेले आहे। तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 3R या यंत्रणाचा आपण वापर करू शकतो। आणखी तसेच विज्ञानाने पर्यावरणाचा वापर घेऊन पवन ऊर्जा अशा ऊर्जेचा शोध लावलेला आहे। आपण रेडिओ रिसायकल रियूज अशा घटकांचा वापर फक्त आणि फक्त विज्ञानामुळेच करू शकतो। रियूज म्हणजे एखादी वस्तूचा पुनर्वापर करून ती वस्तू टाकाऊ झाली असेल तर त्या वस्तूचा इतर ठिकाणी वापर करावा त्यास रियूज असे म्हणतात। आणि रिसायकल म्हणजे काच, उदाहरण म्हणजे त्याचं काच, कागद, त्याच्यापासून एक उपयुक्त पदार्थ बनवले हे विज्ञानाने करून दाखवलेले आहे। आज आपल्याला माहित नाही की जो आपण घनकचरा फेकतो तो घनकचरा जर आपण सार्वजनिक गाडीमध्ये जर फेकला तर विज्ञान त्याच्यापासून आपल्याला नवीन शोध लावू शकतं। जसं की घनकचऱ्यापासून विज्ञानाने विद्युत निर्मिती केलेली आहे हे आपल्याला माहित नाही। आणि याच विज्ञानामुळे आज आपण पुढे गेलेलो आहोत। जसं विज्ञानाने अणुबॉम्ब बनवला तसंच विज्ञानाने इतरही गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आणून सोडलेल्या आहेत। जर आज विज्ञान जर नसतं तर माणूस कोठेही थांबलेलं नसतं। जसं की अगोदरच्या काळी एक जमिनीमध्ये माणूस एक क्विंटल धान्य काढू शकतं पण आज विज्ञानाने हरित क्रांती श्वेत क्रांती अशा क्रांत्या उभ्या आणून ठेवलेल्या आहेत। या क्रांत्यांमुळे मानव त्या एकच जमिनीमधून मानव दोन क्विंटल अशी धान्य काढू शकतो। आणि त्याचमुळे आज वाढती लोकसंख्याचं उत्तर म्हणजे विज्ञानच आहे। आज जर विज्ञान जर नसतं तर प्रत्येक व्यक्तीला भुकेले झोपावे लागले असते असं मला वाटतं। आणि विज्ञानामुळेच तर आपण सोयी सुविधा मिळालेले आहे। माईक, रेडिओ, फॅन, टीव्ही हे सगळं आपल्याला विज्ञानामुळेच तर दिलेलं आहे। जर आज मी इतकं सांगते की विज्ञान जितकं आपल्याला काही लोक म्हणतात की विज्ञान श्राप आहे की वरदान, पण जर आपण मोबाईल हा आपल्याला श्राप आहे की वरदान हे आपल्याला माहीत नाही। जर आपण विज्ञानाला मोबाईलचा लिमिटेड वापर केला तर तो आपल्याला वरदानही ठरू शकतो आणि जर आपण त्याचा अनलिमिटेड वापर केला तर तो आपल्याला शापही ठरू शकतो। जाता जाता इतकंच सांगते, जय विज्ञान, जय
जय विज्ञान तंत्र। धन्यवाद। वर्ग व प्रमुख पाहुणे व माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आत्ताच माझ्या मैत्रिणीने सांगितले, पर्यावरणात होणाऱ्या बदलांचे आवाहन पेलल्यास विज्ञान हे कशा प्रकारे सक्षम आहे। पण माझ्या मते पर्यावरणात होणाऱ्या बदलांचे आवाहन पेलल्यास विज्ञान हे सक्षम नाही का? कारण कारण विज्ञानाने कितीही प्रगती केली असेल तरी तेच विज्ञान आपल्याला मागे ओढत आहे। पर्यावरण म्हणजे नेमके काय? पर्यावरण ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे। पर्यावरणात नैसर्गिक घटकांचा, मानवनिर्मित घटकांचाही समावेश होतो असतो। आपल्या अवतीभोवतीचा परिसर म्हणजे पर्यावरण होय। मानवनिर्मित पर्यावरण म्हटलं की नैसर्गिक पर्यावरणावर त्याचा काही ना काही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम होतच असतो। महात्मा गांधीजी असं म्हटले होते की पृथ्वी ही आपल्या प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास सक्षम आहे, पण प्रत्येकाची हाव पूर्ण करण्यास नाही। पृथ्वी ही आपली माता आहे। आपल्या भारतात असं मानतात की पृथ्वी ही आपली माता आहे। पृथ्वीला आपण कितीही जोपासून ठेवावं, सगळं करावं, पण आत्ताच आपल्या भारतात कितीही कोटी संख्या राहणाऱ्या व्यक्तींची झाली असली तर आपण केमिकल फर्टिलायझर आपल्या शेती करताना वापरली जातात। पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं। लोकसंख्या ही कमी असली तरी केमिकल फर्टिलायझरचा वापर केला जात नसायचा। तिथे पूर्ण सेंद्रिय खते वापरली जायची। म्हणून त्या खतामुळे आपल्याला चांगली बुद्धी, आपले शरीर हे सगळं धडधाकट व्हायचं। पण ह्या केमिकल फर्टिलायझरनं आपलं नुकसानच केलेलं आहे। या केमिकल फर्टिलायझरमुळे मानवाला खूप प्रकारची आजारे झालेली आहेत। एक्झाम्पल म्हटलं की शुगर, हार्ट अटॅक वगैरे, असे खूप कॅन्सर वगैरे अशी खूप उदाहरणे देता येतात। आजकाल पृथ्वीवर बरीच संकटे येत आहेत। ती मानवनिर्मित असो की नैसर्गिक असो। उदाहरण म्हटलं की वेगाने होत असलेले उद्योगिकरण हे पण विज्ञानच नाही का? या उद्योगिकरणापासून पृथ्वीचे संरक्षण कसे करणार हे विज्ञान। आज दुसरा मुद्दा म्हटलं की पृथ्वीवर माणसाला, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की त्याचं जीवन सुखी, समृद्ध, खूप चांगलं व्यतीत व्हावं, पण त्याच्यासाठी त्याला अति वस्तूंचा वापर करावा लागत आहे। त्याच्यासाठी आपल्या निसर्गाला तेवढंच बळी पडावं लागत आहे। त्या विज्ञानामुळे आपलं निसर्ग हे बळी जात आहे। त्या विज्ञानाने जरी शोध लावली तरी आपल्या निसर्गाला तो विज्ञान मात देत आहे। विज्ञान जरी वरी गेला तरी आपला निसर्ग त्या विज्ञानामुळे खाली येत आहे। तिसरा मुद्दा म्हटलं की औष्णिक विद्युत केंद्रावर वापरला जाणारा कार्बन डायऑक्साईड, या कार्बन डायऑक्साईड, कोळसा वगैरे यांची खूप निर्मिती होत आहे। त्याची विल्हेवाट विज्ञानाने कोणत्याही प्रकारे लावली तरी ती पर्यावरणास हानिकारकच आहे। किरणोत्सारी प्रदूषणाचा अभ्यास केला तर असं वाटतं की विज्ञान हे खरोखरच एक भयानक अशी संकल्पना आहे। विज्ञानामुळे आपल्याला खूप तोटा होत आहे। आजकाल आपण मोबाईल फोन, टीव्ही यांचा वापर करत आहोत। या सगळ्यांचा वापर केल्याने आपल्याला खूपसे धोके होत आहेत। जर आपण आपला मोबाईल, आपल्या एखाद्या व्यक्तीचं त्याचा मोबाईल त्याच्या खिशात ठेवत असेल तर अचानकच त्याची रिंग प्रत्येक वेळेस त्याच्या वाजते। तिथं आपलं हार्ट असतं, त्या हार्टवर त्याचा खूप परिणाम होत असतो। आपल्या हार्टचे जी 72 ठोके असतात त्यात कमी जास्त होऊ शकतात का? कारण तो मोबाईल व्हायब्रेट होतो तेव्हा आपल्या हार्टचा ठोका असा एकदम कमी जास्त होऊन आपल्या हार्टला सुद्धा हे होऊ शकतं। कालच एखादा व्यक्ती जिवंत होता पण आज तो वर गेला का? कारण त्याचा हार्ट अटॅक आला का? त्याचं हार्ट बंद पडलं। असं खूप काही उदाहरणे आहेत। आपल्या डोळ्यांना सुद्धा आपल्या मोबाईलमुळे त्रास होत असतो। प्रत्येक व्यक्ती आजकाल मोठे मोठे कार्यक्रम म्हटले की डॉल्बी, DJ वगैरे असे खूपशी साऊंडचा वापर केला जातो, पण याचा परिणाम एखाद्या वृद्ध व्यक्तीवर, एखाद्या रुग्णावर कसा होत आहे हे विज्ञानाने याचा विचार केला का? विज्ञानाने याचा शोध लावताना विज्ञान अत्यंत खुश असेल, पण याचा शोध लावल्यानंतर ते मोठ्या मोठ्या कार्यक्रमात वाजू लागले, पण त्यापासून तर ते दवाखान्यापाशी वाजू लागले, एखाद्या रुग्णालयापाशी वाजू लागलं, तर ते रुग्णांवर कसा त्याचा परिणाम होत असेल याचा विचार केला का विज्ञानाने?
आज जरी सगळे जण म्हणत असतील जय जय किसान जय जवान जय विज्ञान, या विज्ञानाने आपल्याला खूप काही दिलंय, पण तेच विज्ञान आपल्याला महाग जात आहे, महाग नेत आहे. आज मोठ्या मोठ्या फॅक्टरी इंडस्ट्रीज यामुळे जे कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड नंतर नायट्रोजन यासारखे खूप प्राणघाती वायू जे बाहेर पडत आहेत त्यामुळे ते आपल्या पृथ्वीचं जी कवच आहे ओझोन त्याला बारीक बारीक छिद्र पडले आहेत. आपला जो सन असतो त्याला जी अल्ट्राव्हायलेटची जी रेज असतात ते त्या ओझोन थरामुळे आपल्या पृथ्वीवर येत नाहीत, पण ते रेज आता येत आहेत, ते हळूहळू अंटार्क्टिका महासागरावर पडत आहेत. त्यावर पडल्यावर तेथील बर्फ वितळून तो बर्फ पाण्यात जात आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप हानी होत आहे. त्या हानी झाल्यामुळे ते महासागरातल्या पाण्याची पातळी वाढत आहे, त्यामुळे विविध विषाणू पसरत आहेत. त्यामुळे सूर्याच्या अतिनील किरणामुळे ॲमेझॉन जंगलला लागलेली आग त्याच्यात कितीही प्राण्यांचा गेलेला जीव त्याची भरपाई करू शकतो का विज्ञान? ऑस्ट्रेलियामध्ये लागलेली आग त्याच्यामध्ये तेथील खूप पाण्याचं हे झालं. त्या ऑस्ट्रेलियाच्या सरकारने असा आदेश दिला की तेथील 10,000 उंटांना मारून टाकण्यात यावं. तिथे शूटर्स लावली गेली की त्या उंटांना मारून टाका, कारण तिथं आपल्याकडे पाण्याची कमतरता भासत आहे आणि तीच उंट आपलं पाणी पित आहेत. त्या उंटांनी पाणी पिलं तर आपण काय पैसा? त्यांना जगण्याचा हक्क नाही, आपल्याला जगण्याचा हक्क आहे. ते सजीव आहेत, आपण सजीव नाहीत. ते पण सजीव आहेत, आपण पण सजीव आहेत. त्यांना आपल्याला जसा जगण्याचा हक्क आहे तसा त्यांना पण आहे. त्यांना मारलं त्या बेदोष निर्दोषांची जी प्राण गेले त्याची भरपाई करू शकतं का विज्ञान? पण आपण चांगलं राहिलं पाहिजे. पण जे मुक्क प्राणी आहे त्यांना जिवंत नाही राहिलं पाहिजे. त्याला बोलता येत नाही म्हणून तो त्याचा हक्क बजावू शकत नाही. आपल्याला बुद्धी दिली, तोंड दिलं, सगळं दिलं, आपण प्रगती केली म्हणून आपण कितीही बोलून आपण सगळं आपलं स्वतःचं संरक्षण आपल्याला जितक्या सोयी लागतात तितकं सगळं उपलब्ध करून घेतात, पण त्या प्राण्यांना काहीच नाही. विज्ञानाने जरी प्रगती केली तरी त्या विज्ञानाने त्या प्राण्यांचा विचार केला का? विज्ञानाने फक्त आपलाच विचार केला, माणसांचाच विचार केला. विज्ञानाचा शोध माणसाने लावला म्हणून तो माणसा स्वतःचाच विचार करू लागला, पण प्राण्याचा विचार करत नाही. एवढंच बोलून मी मला वाटतं की विज्ञान हे पर्यावरणात होणाऱ्या बदलांचे आवाहन पेलण्यास समर्थ नाही. नाही नाही, हे खरेच आहे, खरेच आहे, खरेच आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद. यानंतरची चिठ्ठी निघालेली आहे 13व्या संघ क्रमांकाची, तर पहिल्यांदा येऊन बोलेल 13A. काय देतो आहेस मध्येच दान, कोणालाही काही देण्या अगोदर कोणाकडून काही घ्यावं लागतं. काय देतो आहेस मध्येच दान, कोणालाही काही देण्या अगोदर कोणाकडून काही घ्यावं लागतं. मित्रांनो, पर्यावरण आणि विज्ञान याचा अभ्यास करत असताना आपल्याला काही गोष्टी समजावून घ्याव्या लागतात. पर्यावरण आणि विज्ञान तसे त्याचे फायदे माझ्या स्पर्धक मित्रांनी मांडलेले आहेत. पर्यावरण आणि विज्ञान यांच्या ती संकल्पना या कशा पद्धतीने मांडता येतील याचा या ठिकाणी बरोबर प्रयत्न करेन. सन्मान्य व्यासपीठ, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, तसेच माझे स्पर्धक मित्र, तर मित्रांनो, आज मी तुमच्या समोर विषय मांडते आहे की पर्यावरणातील बदलाचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थक आहे. अहो सायन्स, सायन्स हा शब्द आला की शास्त्र. सायन्स म्हणजे एखाद्या विषयाच्या अडचणी सोडवण्याचं उत्तम असलेलं सायन्स म्हणजे विज्ञान. अहो मानवाच्या जन्मापासून ते आतापर्यंतच्या कालखंडापर्यंत विज्ञानाने प्रगतीसाठी केलेले प्रयोग तर आपण पाहतच आहोत. अहो मित्रांनो, विज्ञानाने काही डोस, काही त्रुटी तर काही बंधन आपल्या शरीरामध्ये कॅपॅसिटीमध्ये दिसतात. जर यावर कोण कार्य केले असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त विज्ञानानेच. अहो विज्ञानामुळे आज आपण आकाशाकडे झेप घेत आहोत. आज विज्ञानामुळे आपण पाणबुटीतून प्रवास करत आहोत, तेथे जाऊन तासन तास राहू शकत आहोत. याचा आशय काय? विज्ञानाने आपल्यासाठी केलेले प्रयत्न, पण ते 100% सक्षम आहेत. अहो पर्यावरणामध्ये किंवा मानवामध्ये निर्माण झालेल्या समस्या ह्या विज्ञानाने निर्माण केलेल्या नसून तर ते म्हणजे फक्त आणि फक्त माणसाच्या हव्यासाने व माणसाच्या कृतीतून निर्माण करत आहेत. अहो यापुढे म्हणावं असं वाटतं, ज्याप्रमाणे काळ्या झाल्यावरती देशाचे आव्हान स्पष्टपणे दिसले. अहो प्राचीन काळामधला शेतकरी हा शेतात राब राब राबायचा, पण तरी त्याला पोट भरून धान मिळायचे नाही. पण आज प्रथम चांगल्या प्रकारे शेती करणारा शेतकरी हा भारतातलाच आहे आणि ही विज्ञानाची क्रांती आहे. अहो असं सांगायचं म्हटलं तर मला विज्ञानाच्या बाबतीत म्हणावं असं वाटतं, तू वाईटाला वाईटच म्हण,
आणि चांगल्याला चांगलंच म्हण, तू हे एवढं जरी शिकलास ना तरी तू विज्ञान शिकलास असे म्हटले जाईल। आणि पर्यावरण हे विज्ञानाला कधी हानिकारक नव्हतं, कधी नाही आणि कधी राहणारही नाही। आसून के एक एक बूंद से हंसना सीखो, जिंदगी में आए हो दुर्जनों का सामना करना सीखो। आसून के एक एक बूंद से हंसना सीखो, जिंदगी में आए हो दुर्जनों का सामना करना सीखो। अरे खुद के लिए ना सही लेकिन किसी और के लिए जीना सीखो, किसी और के लिए जीना सीखो। असं आपल्याला विज्ञानाच्या माध्यमातून शिकता येतं मित्रांनो। अरे असं सांगायचं म्हटलं तर आपल्या पूर्वजांना एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाकडे जाण्यासाठी खूप दिवस लागायचे, पण आज विज्ञानामुळे विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपण जहाजाच्या माध्यमातून काही क्षणात त्या ठिकाणी जाऊ शकतो। ही विज्ञानाने केलेली प्रगती आहे मित्रांनो। अहो असं सांगायचं म्हटलं तर अगोदर लहान लहान आजारांमुळे आपल्याला आपल्या देशातील अनेक लोकांच्या हजारो जीव एक साथ जात होते, पण आज विज्ञानामुळे आपण दवाखान्याच्या माध्यमातून हजारो जीव काही क्षणात वाचवू शकतो। ही विज्ञानाने केलेली प्रगती आहे मित्रांनो। अहो हे तर काय, आज आपण ज्यांना कमी दिसते ना त्यांना चष्मा याच्या माध्यमातून सर्व काही दिसत आहे। आणि ही विज्ञानाने आपल्यासाठी केलेली प्रगती आहे मित्रांनो। द्वार कैसे बिखर से रहे हे युवा किस कदर बिगर से रहे हे, द्वार कैसे बिखर से रहे हे युवा किस कदर बिगर से रहे हे। जब देखती हूँ कि संवेदनाएं संवेदनहीनता में बदल रही है, जब देखती हूँ कि संवेदनाएं संवेदनहीनता में बदल रही है, दुख होता है साहब जब संस्कारों की अर्थी निकलती है। तब मैं भी सोचती हूँ कि मंच के उस ओर खड़ी हो जाओ और छन्नी करके आंखों की विज्ञान की खूब तारीफ पाऊ। लेकिन महोदय मैं जानती हूँ कि वक्त की नजाकत से ढल नहीं सकते हम, वक्त की नजाकत को नजरअंदाज नहीं कर सकते हम तकदीर है विज्ञान का बिछड़ नहीं सकते। भूगोल से खगोल तक पर जब लहराया है, अरे विज्ञान की नजरों से देखो सुखद सवेरा आ रहा है। अब दूरियों को दरकिनार कर दो, खामियों को सेदन से पार कर दो। विज्ञान में नई इबादत लिखेंगे ये दाव कर दो, और नजर ना सही बस नजरिए में बदलाव कर दो, और नजर ना सही बस नजरिए में बदलाव कर दो। अहो मित्रांनो, माझा स्पर्धक मित्र सांगत आहे की आज पर्यावरणातील बदलाचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थक नाही, पण माझे असे स्पष्ट मत आहे की कुठले जरी आव्हान आले ना तरी त्याला पेलण्यास विज्ञान समर्थक आहे आणि असणारच। अहो माझा स्पर्धक मित्र सांगत आहे की आज मोबाईलच्या प्रगतीमुळे समाज व्यवस्था बिघडत आहे, पण माझे असे स्पष्ट मत आहे की आपण जर त्याचा चांगला उपयोग करून घेतला ना तर ते निश्चित वरदानच नाही का। माझा स्पर्धक मित्र हेही सांगत आहे की आज विज्ञानामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडत आहे, पण आज मी सांगते की विज्ञानामुळेच पर्यावरणाचं संतुलन राखलं जात आहे। ही विज्ञानाने केलेली क्रांती आहे मित्रांनो। अहो असं सांगायचं म्हटलं तर मित्रांनो, आपल्या विज्ञानामुळे आज अनेक औषधांचा शोध लागलेला आहे। एक वेळ अशी होती मित्रांनो की लहान लहान आजारांमुळे अनेकांना जीव गमवावा लागत होता, पण आज विज्ञानामुळे आपण प्रत्येक रोगावरती औषध उपलब्ध आहे। ही विज्ञानाची देणगी नाही का बरं, ही विज्ञानाची देणगी नाही का बरं। माझा स्पर्धक मित्र सांगत आहे की मोबाईल व्हॉट्सअप ट्विटर यांमुळे समाज व्यवस्था बिघडत आहे, पण माझे असे स्पष्ट मत आहे की अहो त्याच माध्यमामुळे आपण आज जगातील माहिती काही क्षणात मिळवू शकतो। ही विज्ञानाने केली क्रांती आहे मित्रांनो। माझे स्पर्धक मित्र जोर जोरात ओरडून सांगत आहे की आज मराठवाड्यात दुष्काळ आहे, पण माझा असा प्रश्न आहे की त्या दुष्काळाला विज्ञान कारणीभूत नसून त्याला आपण स्वतः कारणीभूत आहोत। विज्ञान कुठे शिकवतं का हो झाडे तोडा म्हणून, तर ते आपण स्वतः तोडत आहोत, म्हणून याचा दोष विज्ञानाला देऊन चालणार नाही। अहो आज विज्ञानामुळे अनेक ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याचे पुरावे आहेत, अमेरिका ऑस्ट्रेलिया या देशात हे शक्य झालेले आहे। आणि ही विज्ञानाची क्रांती नाही का बरं। अहो विज्ञानाने आज मानवाला अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे व अधोगतीकडून प्रगतीकडे नेत आहे। म्हणून मला असं वाटतं की माझ्या स्पर्धक मित्राने थोडे डोके भानावर ठेवून बोलावे, व कदाचित माझ्या स्पर्धक मित्राचा थोडा अभ्यास कमी असावा असं मला वाटतं। अरे आज जर विज्ञान नसतं ना तर जीवन जगणं अशक्य झालं असतं, पण ज्या विज्ञानाच्या जीवावरती माझा मित्र जीवन जगत आहे तोच आज विज्ञानाला वाईट म्हणत आहे। ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे मित्रांनो। अरे आज विज्ञानामुळे शेतीमध्ये औद्योग धंद्यामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की कमी वेळेत जास्तीत जास्त उत्पन्न निघत आहे, पण कदाचित माझ्या स्पर्धक मित्राला त्याची जाणीव नसावी। म्हणून माझे स्पष्ट मत आहे की पर्यावरणातील बदलाचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थक आहे आणि असणारच। धन्यवाद।
माणुसकीचा झरा होता, आत्ताची माणसं जशी खोट वागतात तसा पाऊसही खोटा वागत आहे. 1-2 मिलीलिटर पडण्यासाठी पेटी भरून नोटा मागत आहे. अरे हवा तेव्हा यावा पाऊस असं कधी घडणार नाही, अरे हवा तेव्हा यावा पाऊस असं कधी घडणार नाही. वाट बघत राहा पाऊस कधी वेळेवर पडणार नाही, वाट बघत राहा पाऊस कधी वेळेवर पडणार नाही. सन्माननीय व्यासपीठ श्रोते हो, आपला भारत देश दुष्काळात होरपडलेला असो अथवा नसो, या मराठवाड्यातील विज्ञानाची विद्यार्थिनी या व्यासपीठावर येऊन हतबलतेने प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत आहे. होय, त्यात सोलापूर, सांगली, कोल्हापूर अशा भागात पावसाने धुमाकूळ घातला त्यांच्या अश्रूंची साक्षीदार असलेली मी. लातूरमध्ये जिथे एका रात्रीमध्ये भूकंपाने तांडव घातला ती त्रास सहन करणारी वाळवंटी औषधी मी दुर्दैवाने आपल्या समोर विषय मांडते आहे. पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थ नाही. आमच्या बुद्धीच्या सामर्थ्याने या वसुंधरेचं नंदनवन आम्ही केलं. आकाशात भरारे घेऊन भूकंपाचा शोध आम्ही लावला. उंच शिखरावर जाऊन ही पृथ्वी निर्माण केली, पण आज ही पृथ्वी आम्हाला दरीत कोसळताना दिसत आहे. पर्यावरण संपुष्टातील मानवजात गळ्याला जात आहे. म्हणून श्री फाकीस यांनी साबित केलंय, माणसानं आपलं बोर बिस्तर बांधावा आणि आपल्या राहण्यासाठी दुसरा ग्रह शोधावा, कारण येत्या 50 वर्षात पृथ्वी ही स्मशान भूमी होणार आहे. उषा काल होता होता काल रात्र झाली, उषा काल होता होता काल रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास सर्व सजीव बळी पळतात, याला माणूस सुद्धा अपवाद नाही. 30 सप्टेंबर 1993 किल्लारच्या भूकंपामध्ये 10,000, 26 जानेवारी 2001 गुजरात भूकंपामध्ये 40,000, 5 सप्टेंबर 1964 सुनामीमध्ये 10,000 लोकांचा बळी गेला. एवढंच नाही तर 26 जानेवारी 2004 सुनामीमध्ये 2,30,000 लोकांचा बळी गेला. अशा याच घटना नाही तर अनेक घटना आज विज्ञानाला पेलवल्या नाही तर पर्यावरणातील बदलांची महाकाय आव्हाने काय पेलणार. फुटपाथच्या कडेला संसार पाहिले मी, फुटपाथच्या कडेला संसार पाहिले मी, दऱ्यात डोंबणारे अंगार पाहिले मी, पाहून दाराच परतले मी, दारात स्वागताला अंधार पाहिला मी, दारात स्वागताला अंधार पाहिला मी. प्रतिस्पर्ध्यांना तुम्ही सांगताच विज्ञानाने आज अनेक आजार नष्ट केले. मग स्वाईन फ्लू, डायबिटीस, डेंग्यू अटॅक अशा अनेक आजारांनी थैमान का घातले. आज माणसाचे आयुर्मान 64 येऊन टेकले आहे, हे वास्तव तुम्ही कसे काय ना करू शकता. मग सांगा विज्ञान समर्थ कसे. झोपले अजून मानता पवित्र काया, झोपले अजून मानता पवित्र काया, दुःख वाट पाहते, दुःख वाट पाहते, रोज नव्या प्रश्नांशी माणूस झुंजते, रोज नव्या प्रश्नांशी माणूस झुंजते. विज्ञानाच्या पार्श्वर माझ्या प्रतिस्पर्ध्यांची स्थिती अशी झाली आहे. मै भी नकता तू भी नकताय सब नकटो का मेला आहे, मै भी नकता तू भी नकताय सब नकटो का मेला आहे, यहा बेचनाक वाला आहे, वो भी नकटो का चेला आहे, वो भी नकटो का चेला आहे. प्रतिस्पर्ध्यांना तुम्ही सांगताच विज्ञानाने आज अनेक आज अनेक शोध लावले. तुम्ही या नावाचा जो डंका वाजवत आहे ना, ते आज अनेक गोष्टींना कारणीभूत ठरत आहे. तुम्ही खताचा शोध लावला, आज ते पर्यावरणावर घातक ठरत आहे. प्लॅस्टिकचा शोध लावला, मृदा प्रदूषित होत आहे. हे विज्ञानाचं कर्तृत्व आपणास ठाऊक असावं. 1984 झोपाळमध्ये जी दुर्घटना घडली आणि त्यामध्ये 1,000 लोक मारले गेले, हे विज्ञानाचं कर्तृत्व आपणास ठाऊक असावं. सजीव सृष्टी नष्ट करण्यासाठी अनुबंध तुम्हीच निर्माण केलेत हो. पर्यावरणाच्या भस्मासुरामुळे आज अनेक शेतकरी आत्महत्येला कंटाळत आहे, हे वास्तव तुम्ही कसे काय ना करू शकता. मग सांगा प्रतिस्पर्ध्यांनो विज्ञान समर्थ कसे. प्रतिस्पर्ध्यांनो या व्यासपीठावर येऊन बडबड बोलणे म्हणजे आव्हान पेलवणे असे नव्हे. प्रतिस्पर्ध्यांनो उघडा डोळे बघा नीट, कुठे महापूर, कुठे भूकंप, कुठे ज्वालामुखीचा उद्रेक, कुठे सुनामी, कुठे चक्रीवादळ, तर कुठे आग लागून सागरी जीवनसृष्टी नष्ट होत आहे. विज्ञानाचं कर्तृत्व आपणास ठाऊक असावं. माझा प्रतिस्पर्धी सांगत आहे आज इंटरनेटमुळे खूप प्रगती झाली, पण मी तर म्हणेल आजच्या इंटरनेटच्या GB मुळे आजचा तरुण बिझी झाला आहे. तो मोबाईलमध्ये डोकं घालून बसत आहे. आपण बेरोजगार आहोत याची त्याला जाणीवच राहिली नाही. आज संपूर्ण मराठवाडा व महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेमध्ये ग्रासलेला आहे, तर सोलापूर, सांगली वाहून जात आहे. विज्ञानाचं कर्तृत्व आपणास ठाऊक असावं. आज पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान जर समर्थ असेल, तर माझ्या प्रतिस्पर्ध्याला माझे आव्हान आहे, माझ्या शेतकरी बांधवांचा जीव मला परत देऊन दाखवा. ज्या माझे शेतकरी बांधवांचे अनेक बालक अनाथ झाले, त्यांचे पितृछत्र मला परत देऊन दाखवा. ज्या माझ्या मात्या भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेले, ते कुंकू मला परत देऊन दाखवा. दाखवण्याची ताकद आज विज्ञानामध्ये आहे का. माझा प्रतिस्पर्धी सांगत आहे आज विज्ञानांमुळे कृत्रिम पाऊस पडला गेला आहे, पण त्याचे माझा त्याला प्रश्न आहे, अरे कुठे गेला तो पाऊस, कुठे गेले ती विमान, पण त्याच वेळी उत्तर मिळाले, ढग नसल्यामुळे विमानाला पाऊस पाडणे शक्य झाले नाही. मराठवाडा व दुष्काळाच्या छायेत ग्रासलेला आहे सोलापूर, सांगली,
चांगली वाहून जात आहे आणि माझा प्रतिस्पर्धी सांगत आहे मोबाईलमुळे खूप प्रगती झाली, पण मी तर म्हणेल आजच्या मोबाईलमुळे माणूस माणसात ठेवला नाही. आपल्याला घरामध्ये देखील पाहावयास मिळत आहे, आई व्हॉट्सॲप, वडील फेसबुक, मुलगा यूट्यूब आणि मुलगी टिकटॉकमध्ये मग्न असलेली आपणास पाहावयास मिळते. या मोबाईलमुळे माणूस माणसात ठेवला नाही आणि या मोबाईलने घरात कोणीच कोणाला बोलण्यास तयार नाही. आज मोठमोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत आहे, लहान लहान बाळाच्या कानावर परिणाम होत आहेत. माझ्या प्रतिस्पर्ध्याला माझे आव्हान आहे ती गेलेली श्रवणशक्ती पुन्हा जशास तशी मिळवून देण्याची ताकद असते विज्ञानामध्ये आहे. आज मोठमोठ्या गाड्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषण आहे, सर्व मृदा प्रदूषित होत आहे. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते, पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थ नाही. शेवटी एवढंच म्हणते, नदिया मुझसे कर रही है चुभता एक सवाल, नदिया मुझसे कर रही है चुभता एक सवाल, मेरा जीना हुआ मुहाल, मेरा जीना हुआ मुहाल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. यानंतरची चिठ्ठी निघालेली आहे संघ क्रमांक 1 ची. एक ये हा स्पर्धक या ठिकाणी येऊन स्पर्धेच्या विषयाच्या अनुकूल बाजूने बोले. वन ए हा बर, वन ए ऍब्सेंट असल्यामुळे या ठिकाणी वन बीला बोलावण्यात येत आहे. वन बीने येऊन विषयाच्या प्रतिकूल बाजूने आपले विचार मांडायचे. परीक्षकांना विनंती आहे की एक ए हा अनुपस्थित आहे, तेव्हा त्याची तशी दखल घ्यायची. प्रपन्न झालेले प्रमुख अतिथी व येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी बी वन आज तुमच्या समोर उभी आहे पर्यावरणातील बदलांचे आव्हान पेलण्यास विज्ञान समर्थ नाही या विषयाचे समर्थन देण्यासाठी. सर्वप्रथम मुद्दा म्हणजे पर्यावरण म्हणजे काय. निसर्गातील सर्वात महत्त्वाचे घटक सूर्य हवा जमीन पाणी यांच्या संयोगातून निर्माण झालेली सर्व सजीव सृष्टी म्हणजे पर्यावरण. पर्यावरणातील बदल मानवासाठी आणि विज्ञानासाठी आव्हान कसे ठरतात आणि विज्ञान त्यावर का मात करू शकत नाही याची कारणे आज आपण जाणून घेऊयात. सर्वात पहिला मुद्दा जो मला या मंचावर मांडावा असं वाटेल तो म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. जागतिक तापमान वृद्धी ही आजची एक भीषण समस्या आहे ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतो. यामुळे जागतिक तापमान, पर्जन्य, वाऱ्याची दिशा, समुद्र प्रवाहाची दिशा यावर दूरगामी परिणाम होत आहेत. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. यामागे जागतिक औद्योगिकरण हे मूळ कारण आहे. दरवर्षी वातावरणात 850 मिलियन टन कार्बन डायऑक्साईड सोडला जातो, पण तो त्या प्रमाणात शोषला जात नाही तर वातावरणात शिल्लक राहतो. आणि या शिल्लक राहिलेल्या कार्बन डायऑक्साईडमुळे वातावरणाचे तापमान वाढत आहे आणि वातावरण दूषित होत आहे. वातावरणात वाढलेल्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे आज अनेक शहरे राहणे योग्य देखील राहिलेली नाहीत. मध्य भारत, मराठवाडा, बुंदेलखंड या भागात पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे, तर राजस्थान आणि मंगोलियाच्या वाळवंटामध्ये पावसाचे प्रमाण वाढले आहे. एकंदरीतच पर्यावरणात खूप मोठा असमतोल निर्माण झालेला आहे. पुढील मुद्दा म्हणजे दोन्ही ध्रुवावरील बर्फ वेगाने वितरत आहे. काही भागात तर 5-5 किलोमीटर उंचीचे बर्फाचे डोंगर वितरत आहेत. हिमनद्या म्हणजेच ग्लेशियर देखील वेगाने वितरत आहेत. आणि हे जर असेच चालू राहिले तर पुढील 40 वर्षात समुद्र किनाऱ्यावरील सर्व शहरे बुडतील. आज 49% लोकसंख्या ही समुद्र किनारी भागात राहते. चेन्नई, कलकत्ता, हाँगकाँग, न्यूयॉर्क, मियामी ही मुख्य शहरे समुद्र किनारी भागात वसलेली आहेत. यामुळे भविष्यात करोडो लोकांना विस्थापित करावे लागेल. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जर कमी करायचे असेल तर आपल्याला औद्योगिकरणाचा दर हा 1920च्या दशकापर्यंत कमी करावा लागेल आणि हे आता शक्य नाही. काही भागात समुद्राच्या पाण्याचे तापमान अनियमित झाले आहे ज्यामुळे समुद्री जीव संकटात आहेत आणि त्यात प्लास्टिकने भर टाकली आहे. दररोज भारतात 26,000 टन प्लास्टिक वापरले जाते आणि त्यापैकी जास्तीत जास्त प्लास्टिक हे समुद्रात फेकून दिले जाते ज्यामुळे दररोज अनेक समुद्री जीव मरतात. आतापर्यंत अनेक समुद्री जीवांच्या प्रजाती प्लास्टिकमुळे नामशेष झाल्या आहेत. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यावर विज्ञानाने आतापर्यंत कुठलाच तोडगा काढलेला नाही. 1985 भारतीय सरकारने गंगा नदीचे प्रदूषित पाणी स्वच्छ करण्यासाठी गंगा ऍक्शन प्लॅन राबवला. 2,000 करोड रुपये या प्लॅनवर खर्च
करण्यात आले. 1993 मध्ये जेव्हा वैज्ञानिकांनी गंगेचे पाणी तपासण्यात घेतले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की प्लॅन राबवण्याच्या आधी गंगेचे पाणी जितके दूषित होते तितकेच ते प्लॅन राबवल्यानंतरही दूषित आहे. म्हणजे जेवढी घाण गंगेच्या पाण्यातून वैज्ञानिक काढत होते तेवढीच घाण दररोज येऊन त्या पाण्यात पडत होती. म्हणजे यावरून आपल्याला समजते की प्रदूषणाची पातळी एवढी वाढली आहे की विज्ञान देखील त्यासमोर काहीही करू शकत नाही. पुढील मुद्दा असा की पृथ्वीवर 70% पाणी आहे त्यापैकी 0.3% पाणी हे वापरण्यायोग्य आहे. हे पाणी तपासण्याचे काही निकष आहेत. डिझॉल्ड ऑक्सिजन म्हणजे पाण्यात विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण आणि हे प्रमाण जितके कमी असेल तितकेच ते पाणी वापरण्यासाठी अयोग्य असते. पाण्यातील ऑक्सिजन कमी होण्याची कारणे म्हणजे पाण्यात नको त्या जीवांची पाण्यात नको त्या जीवांची वाढ होणे. याचेच उदाहरण म्हणजे हे पाण्याच्या पृष्ठभागावर पान वनस्पतीची अमर्याद वाढ होणे. दुसरा मुद्दा म्हणजे इतर मलमूत्र आणि मानवी विष्ठा ज्यात इकोलाय सारखे खूप भयानक सूक्ष्म जीवाणू असतात हे जेव्हा पाण्यात मिसळतात तेव्हा ते पाणी प्रदूषित करतात आणि पाण्यातील ऑक्सिजन लेवल कमी करतात म्हणजेच पाण्यातील डीओ लेवल कमी करतात. जर पाण्यात असेच घातक मूलद्रव्ये मिसळत राहिली तर पाण्याची डीओ लेवल कमी होते आणि पाण्याचा सीओडी इंडेक्स वाढतो. जर कुठल्याही नदीचा डीओ लेवल हा 0 असेल तर त्या नदीला मृत म्हणून घोषित केले जाते आणि कारण त्या नदीत कुठलाही जीव वाढू शकत नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट ही आहे की भारतातल्या गंगा आणि यमुना संगत अनेक नद्या मृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत आणि विज्ञानाकडे याकडे कुठलाही पर्याय नाहीये किंवा कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नाही. दुसरी समस्या जी मला या मंचावर मांडावीशी वाटते ती म्हणजे अनावृष्टी. दुष्काळ हा अनावृष्टीचाच परिणाम असतो. वैज्ञानिकांकडून केला गेलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग साफ फसलेला आहे. पाऊस पाडण्यासाठी कलुलो निंबस प्रकारचे ढग लागतात आणि इतर ढगातून पाऊस पाडला जाऊ शकत नाही आणि विज्ञान हे कुलुलो निंबस प्रकारचे ढग निर्माण करण्यास असक्षम आहे आणि हेच सत्य आहे. विज्ञानाला अनेक मर्यादा पडतात तर निसर्ग आणि ब्रह्मांड हे अमर्याद आहे. आज आपण गप्पा मारतो की मंगळावर वसाहत करण्याच्या गप्पा मारतो पण आपलाच ग्रह म्हणजे पृथ्वी एका भीषण संकटात आहे आणि हेच वास्तव आहे. आजचा हा विनाश विज्ञानामुळे झाला आहे आणि होणारा विनाश विज्ञान रोखू शकत नाही. गेल्या महिन्यात आपण पाहिले की ऑस्ट्रेलिया देशाच्या जंगलामध्ये आग लागली, करोडो प्राणी मेले. आपल्याकडे सगळी यंत्रणा असताना देखील आपण त्या प्राण्यांचा जीव वाचवू शकलो नाही. शेवटी पाऊस पडूनच काही प्रमाणात आग विझली गेली. याच देशाच्या उत्तर भागात वाळवंट आहे. 20 वर्षापूर्वी या वाळवंटात चांगला पाऊस पडायचा पण गेल्या 20 वर्षापासून या भागात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे येथील लोकांना पिण्यासाठी देखील पुरेसे पाणी नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या सरकारने 10,000 उंटांची कत्तल करण्याची परवानगी दिली आहे. 18व्या शतकापासून सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीपासून ह्या समस्या सुरू झाल्या आणि आज या समस्यांनी एक राक्षस रूप धारण केले आहे. तर ते रोखण्यासाठी मानवाचे प्रयत्न म्हणजे एक मच्छराप्रमाणे आहेत आणि मच्छर कधी राक्षसाला मारू शकत नाही. गेली 260 वर्षापासून वातावरणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित होत आहे ज्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे आणि आत्तापर्यंत तरी विज्ञानाने कॅन्सरवर रामबाण उपाय शोधलेला नाहीये. म्हणून मला हेच सांग यावरून हेच सिद्ध होते की हे पर्यावरणातील बदलांचे आव्हान स्वीकारण्यास विज्ञान समर्थ नाही. धन्यवाद. यानंतरची चिठ्ठी निघालेली आहे 11व्या संघाची आणि प्रथम बोलेल 11A